मित्रांनो, एक खूप छान गोष्ट आहे. एकदा एका राजानं आपल्या माणसांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की मला अशी एखादी गोष्ट द्या जी मला चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीमध्ये कामी येईल. मग विचारविनिमय करून प्रधानानं राजाला एक अंगठी दिली ज्यामध्ये एक चिठ्ठी ठेवलेली होती. फक्त अट एकच होती की जेव्हा गरज भासेल तेव्हाच राजानं ती अंगठी पाहायची. राजानंही ते मान्य केलं. मग काही दिवसांनी राज्यावरती हल्ला झाला. राज्याच्या शत्रूंनी एकत्र येऊन अचानक जोरदार प्रतिहल्ला केला होता. राजानं सर्व सैन्यानिशी जोरदार मुकाबला केला, परंतु दुर्दैवानं त्याला त्यामध्ये यश आलं नाही. रणांगणावरनं जीव वाचवून त्याला पळून जावं लागलं. घोडा राजाला घेऊन खूप खोल जंगलामध्ये गेला. मागून शत्रुसेना पाठलाग करत होतीच. दूरवर घोड्यांच्या टापांचे आवाज दुमदुमत होते. अचानक राजाचा घोडा एका कड्याच्या टोकाशी पोहोचला. राजानं पाहिलं तर पुढे खोल दरी होती. मागे फिरावं तर टापांचे आवाज जवळ आल्यासारखे वाटत होते. काय करावं राजाला काही सुचेना. अंत जवळ आलाय असं वाटू लागलं. तोच त्याच्या बोटातली अंगठी सूर्यप्रकाशामध्ये चमकली. त्याला एकदम ते सगळं आठवलं. मग त्यानं अंगठीतून कागद काढला आणि वाचला. तर त्यामध्ये लिहिलं होतं, हेही दिवस जातील. फक्त एवढंच लिहिलं होतं. राजानं परत परत वाचलं आणि अचानक त्याला सगळा अर्थबोध झाला. हो, हेही दिवस जातील. काही दिवसांपूर्वी माझं राज्य होतं, मी सार्वभौम राजा होतो, आणि आज माझं राज्य, सगळे उपभोग, सगळं नाहीसं झालंय. राज्यहीन असा मी. या जंगलामध्ये शत्रूंपासून स्वतःला लपवत फिरतोय. जर ते राज्य सुख कायम टिकलं नाही तर मग हे दुःख, हा अपमान तरी कसा कायम टिकेल? हेही दिवस निश्चितच जातील. राजाला या विचारानं खूप हुशारी वाटली. तो घोड्यावरून खाली उतरला. आजूबाजूला पाहिलं तर अतिशय सुंदर असा निसर्ग चहूबाजूनं त्याला खुणावत होता. आपल्या राज्यामध्ये अशी सुंदर जागा आहे हे त्याला माहीतही नव्हतं. कागदावरील मंत्र वाचून त्याच्या चित्तवृत्ती बऱ्याच शांत झाल्या. निसर्गानं त्याचं मन अजून शांत केलं. थोड्या वेळाकरता तो समोर उभे असलेलं संकटही विसरला. आजूबाजूचा निसर्ग तो पाहत राहिला. मग थोड्या वेळानं त्याच्या लक्षात आलं की घोड्यांच्या टापांचा आवाज आता हळूहळू कमी होतोय. शत्रुसेना बहुतेक दुसरीकडे वळत होती. राजा खूप हुशार होता. काही दिवसातच त्यानं आपलं सैन्य जमवलं आणि शत्रूशी जोरदार लढाई करून आपलं राज्य परत मिळवलं. विजयी राजा जेव्हा नगरामध्ये परतला तेव्हा त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. नागरिकांनी गुढ्या तोरणं उभारली. राज्याच्या रथावरती जागोजागी पुष्पवृष्टी होत होती. प्रजा नाचत होती, गात होती, राजाचं गुणगान करत होती. राजाचा ऊर अभिमानानं आणि गर्वानं भरून आला. मी सर्व शक्तिमान असा शूर आणि अजिंक्य राजा आहे. मला हरवणं आता कोणालाही शक्य नाही. त्याचं मन आता आनंदलं होतं. असं स्वागत केवळ माझ्यासारख्या महाप्रतापी राजाचंच होऊ शकतं. दुसऱ्या कोणाचाही हक्क यावर असू शकत नाही. तेवढ्यात अचानक सूर्यप्रकाशामध्ये त्या अंगठीतील हिरा लखलखला आणि राजाला तो मंत्र पुन्हा आठवला. त्यानं पुन्हा कागद उघडून वाचला. हेही दिवस जातील. राजा एकदम विरक्त झाला. जर हेही दिवस एक दिवस संपणार असतील तर मग हे माझं कसं? हे माझं नाहीच. तो पराभवही माझा नव्हता आणि आताचा विजय देखील माझा नाही. मी आपोआप पुढे जातोय. प्रवाहाला गती देणारा मी नाही. त्याला स्वतःची गती आहे. कालातीत असा तो मंत्र क्षणभरही न विसरता मग राजानं त्यानंतर अनेक वर्ष न्यायानं राज्य केलं आणि प्रजेला सुखात ठेवलं. मित्रांनो, या गोष्टीचा मतितार्थ हाच की कोणतेही दिवस सारखे नसतात. पण हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना समजत नाही. सुखाची परिस्थिती असताना आपण आपल्या जवळच्या लोकांना खूप वेळा दुखावतो. कळत नकळत आपण स्वतःच त्यांना आपल्यापासून दूर करून टाकतो. आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला इतका गर्व झालेला असतो. यामध्ये आपल्या माणसांची किंमत आपल्याला शून्य वाटू लागते. पण हीच माणसं जेव्हा दूर जातात तेव्हा आपल्याला समजतं की आपण काय गमावलंय. आणि आधी म्हटलं तसं, जे स्टेटस जपण्यासाठी आपण इतका आटापिटा करतो
जेव्हा त्यातलं काही आपल्याकडे उरत नाही तेव्हा मात्र ही दुरावलेली माणसं आपल्याला बदललेल्या स्टेटसकडे नाही तर आपल्या कर्माकडे पाहतात. ज्या गुर्मीमध्ये आपण या माणसांना लांब करतो आणि जेव्हा त्यांचीच आपल्याला गरज भासते ही परिस्थिती म्हणजेच आपली कर्म असतात, जे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की काहीही शाश्वत नाही. त्यामुळे जितकं होईल तितकं आपण आपल्या माणसांना जपायला हवं, त्यांना धरून ठेवायला हवं. कारण कधीतरी आयुष्यामध्ये जेव्हा सगळं संपतं तेव्हा हीच माणसं पुन्हा कामी येतात. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.